शेतकऱ्याने जुगाड करून काही मिनिटात गव्हाची कापणी केली। व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी केले कौतुक। हा व्हिडिओ बघण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता अवकाळी पाऊस एकदा सुरू झाला तर 8 दिवस सतत पडतो। सध्या रब्बी हंगामातील गहू कापणीला वेग आला आहे। उन्हाचा तडाखा बसत असल्यामुळे शेतकऱ्यांना मजूर मिळेनात झाले अशी परिस्थिती आहे। त्यामुळे शेतकऱ्याने गहू काढण्यासाठी एक जुगाड केला आहे। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी त्या शेतकऱ्याचं कौतुक केलं आहे। खरं तर गहू काढण्याचं मशीन अधिक महाग आहे, त्याचबरोबर अनेक यंत्र शेतकऱ्यांना घेणं परवडत नाही। काही शेतकरी आपल्या डोक्याचा वापर चांगल्या पद्धतीने करतात हे वारंवार दिसून आले आहे। मजूर मिळत नसताना शेतकऱ्याने केलेली आयडिया सगळ्यांना आवडली आहे। त्याचबरोबर ही मशीन पाहायला सुद्धा बरेच शेतकरी जात आहेत। शेतकऱ्याचा जुगाड सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावर एका ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे। व्हिडिओत दिसत असलेला शेतकरी पारंपरिक शेती करतो। चांगला आलेला गहू काढण्यासाठी जुगाड करून एक यंत्र तयार केलं आहे। त्या यंत्राद्वारे गहू कापत असल्याचे पाहून अनेकांना आनंद झाला आहे। विशेष म्हणजे शेतकऱ्याने तयार केलेले यंत्र काही मजुरांचं काम सहज करू शकते। सध्या शेतकऱ्याने जुगाड केलेलं यंत्र अधिक व्हायरल झालं आहे। त्याचबरोबर हे यंत्र प्रत्येक शेतकरी वापरू शकतो। खूप सोप्या पद्धतीने ते मशीन गहू या पिकाची कापणी करीत आहे। आतापर्यंत हा व्हिडिओ 1 मिलियन लोकांनी पाहिला आहे। हा व्हिडिओ नेटकऱ्यांना आवडला आहे, त्याचबरोबर त्यांनी शेअरसुद्धा केला आहे। त्या व्हिडिओला चांगल्या कमेंटसुद्धा आल्या आहेत।